Hello students, today we are going to study science and technology part first. In this video we are studied about carbon compounds, chapter number 9. Carbon, a versatile element. तर कार्बन हे एक आगळं वेगळं मूलद्रव्य आहे. ते कसं आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. वी सॉ दॅट कार्बन ॲटम्स लाईक सम अदर ॲटम्स शेअर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड्स. कार्बन ॲटम्स अँड सम अदर ॲटम्स शेअर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म. सिमिलरली वी ऑल्सो सॉ स्ट्रक्चर ऑफ सिंपल कार्बन कंपाउंड मिथेन. वी नो द केमिकल फॉर्म्युला ऑफ मिथेन इज CH4. बट कार्बन इज डिफरंट दॅन द अदर एलिमेंट. द नंबर ऑफ कंपाउंड्स फॉर्म्ड फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज. तर कार्बनपासून जे कंपाउंड फॉर्म होतात त्यांची संख्या खूप मोठी आहे. In the beginning, we saw that except for the objects formed from metal, glass, soil, all other objects are made from carbon. Means from food to fuel, all atoms are made from carbon. In short, breathe the entire living kingdom is made from carbons. Our body is also made from carbons. आपलं शरीर सुद्धा कार्बनचेच बनलेले आहे. Millions of molecules ranging from the small and simple methane molecule to the extremely big DNA. म्हणजे मिथेन या सिम्पल मॉलिक्यूलपासून DNA पर्यंतचे मॉलिक्यूल्स कार्बनपासून तयार झालेले आहेत. द मॉलिक्युलर मासेस ऑफ कार्बन कंपाउंड्स रेंज अप टू 10^12. दिस मीन्स दॅट कार्बन ॲटम्स कम टुगेदर इन अ लार्ज नंबर टू फॉर्म एक्स्ट्रीमली बिग मॉलिक्युल्स. वॉट इज द कॉज ऑफ युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन. आता ह्याचं युनिक काय आहे, तो का इतके कंपाऊंड्स फॉर्म करू शकतो. इट इज ड्यू टू द पिक्युलियर नेचर ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म्ड बाय कार्बन. इट कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स. फ्रॉम दिस वी कम टू नो द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन्स. तर आपण कार्बन इतके कंपाऊंड का फॉर्म करतो, तर कार्बन शेअर करतो आणि शेअरिंग केल्यामुळे त्याचे भरपूर कंपाऊंड्स फॉर्म होतात. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मॉडेल्स ऑफ मिथेन मॉलिक्यूल. हिअर बॉल अँड स्टिक मॉडेल. मिथेन 1 carbon and 4 hydrogen. दिस टाईप ऑफ मॉडेल इज नोन एज बॉल अँड स्टिक मॉडेल. स्पेस फिलिंग मॉडेल. हिअर सेंटर कार्बन अँड 4 hydrogen ॲटम्स टुगेदर टू फॉर्म अ मिथेन. टिल नाऊ द नंबर ऑफ नॉन कार्बन कंपाऊंड इज अबाउट 10 millions. म्हणजे जवळजवळ 10 millions कार्बन कंपाऊंड्स माहीत आहेत. दिस नंबर इज लार्जर दॅन द टोटल नंबर ऑफ कंपाऊंड्स फाउंड बाय ऑल अदर एलिमेंट्स. तर आपण जे पिरियॉडिक टेबल अभ्यासलं त्यामधील इतर सर्व एलिमेंट्सचे कंपाऊंड जर एकत्र केले तर त्या सर्व कंपाऊंड्सपेक्षा एकट्या कार्बनची कंपाऊंड्स काय आहेत, जास्त आहेत. द रेंज ऑफ मॉलिक्युलर मासेस ऑफ कार्बन कंपाऊंड्स 10^1 to 10^12. सी इन द टेबल 9.7. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ कार्बन ॲटम्स. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. पहा, कार्बन हॅज युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम. म्हणजेच कार्बन कार्बनमध्ये स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याची कपॅसिटी कार्बनची आहे आणि त्यामुळे कार्बन असंख्य संयुगे तयार करू शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज कॅटेनेशन पॉवर. यालाच मराठीमध्ये शृंखला बंधन किंवा मालिका बंधन असे म्हणतात. पहा, व्हॉट इज मीन बाय कॅटेनेशन. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स. दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स अँड दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर. दी कार्बन कंपाऊंड्स कंटेन ओपन चेन ऑर क्लोज्ड चेन ऑफ कार्बन ॲटम.
carbon compound contains open chain or closed chain carbon atoms. An open chain can be a straight chain or branched chain. It's open chain, straight chain. समजा इकडे तुम्ही खाली जोडला तर ही काय झाली, ब्रँचड चेन. द कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स इज स्ट्रॉंग अँड देअरफोर स्टेबल. कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम इज स्ट्रॉंग, देअरफोर दीज कंपाऊंड्स आर स्टेबल. ड्यू टू द स्ट्रॉंग अँड स्टेबल कोवॅलेंट बॉन्ड्स, कार्बन इज बिस्टोर्ड विथ कॅटेनेशन पॉवर. तर त्याच्यामध्ये कॅटेनेशन पॉवर का आहे, तर कार्बनमध्ये कार्बन कार्बनमध्ये स्ट्रॉंग कोवॅलेंट बॉन्ड फॉर्म झालेला असतो. हिअर सम क्वेश्चन्स आर गिवन, यूज युअर ब्रेन पॉवर. हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेस ऑन इट्स ओन बाय द फॉलोइंग रिएक्शन. केमिकल फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इज H2O2. हिअर गिवन H2 अँड O2. हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेस ऑन इट्स ओन, ते स्वतःहून डिकम्पोज होतं. वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो आणि ऑक्सिजन लिबरेट होतो. फ्रॉम दिस व्हॉट विल बी युअर इन्फरन्स अबाउट द स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन कोवॅलंट बॉन्ड. तर ऑक्सिजनमध्ये असणारा जो कोवॅलंट बॉन्ड आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल, त्याची स्ट्रेंथ कशी असेल. इन हायड्रोजन पेरॉक्साईड मीन्स H2O2 द ऑक्सिजन ऑक्सिजन कोवॅलंट बॉन्ड इज नॉट स्ट्रॉंग ॲज ऑक्सिजन. याच्यामध्ये जर ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये जर कोवॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग असता तर त्या ते आपोआप डिकम्पोज झालं नसतं, आणि ते आपोआप डिकम्पोज होतं याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा जो कोवॅलंट बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग नाही. नेक्स्ट क्वेश्चन, टेल फ्रॉम द अबव एक्झाम्पल वेदर ऑक्सिजन हॅज कॅटेनेशन पॉवर. नो, ऑक्सिजन हॅज नो कॅटेनेशन पॉवर. आता का नाही कॅटेनेशन पॉवर, तर कॅटेनेशन पॉवर कशाला म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बनमध्ये स्ट्रॉंग कोवॅलंट बॉन्ड असतो म्हणून त्याच्याकडे कॅटेनेशन पॉवर आहे. ऑक्सिजन ऑक्सिजनमधला जो कोवॅलंट बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग नाही आहे, वीक आहे तो. इट हॅज अ वीक, देअरफोर ऑक्सिजन हॅज नो कॅटेनेशन पॉवर. हिअर टेबल 9.7 इज गिवन. मिथेन CH4, कुकिंग गॅस, बेन्झिन, कॅम्फर, पेनिसिलिन, शुगर, सोडियम डोसिल बेन्झिन सल्फेट, फॅट, स्टार, सेल्युलर्स, प्रोटीन्स, पॉलिइथिलिन अँड DNA. स्मॉलेस्ट मॉलिक्युलर मास इज मिथेन अँड बिगेस्ट इज DNA. म्हणजे हा मॉलिक्युलर मास 16 to 12 काय होत गेलेला आहे, इन्क्रीज होत गेलेला आहे. तर स्मॉलेस्ट मिथेनपासून बिगेस्ट DNAपर्यंत कार्बनची कंपाऊंड आपल्याला मिळतात. टू कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2 or 3 कोवॅलंट बॉन्ड्स. मीन्स कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्डही असतो आणि कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्डसुद्धा असतो. अँड दीज आर कॉल्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. टू ऑर थ्री कोवॅलंट बॉन्ड्स इज फॉर्म्ड बिटवीन कार्बन कार्बन ॲटम्स अँड इट इज नोन ॲज सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. Due to the ability of carbon atoms to form multiple bonds as well as single bonds, the number of carbon compounds increases. आता त्याच्यामध्ये नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म करण्याची क्षमता आहे, म्हणजे सिंगल, डबल, ट्रिपल, त्यामुळे त्याच्यामधून जी कंपाऊंड मिळतात ती कंपाऊंड संख्येने कशी आहेत, जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल देर आर 3 कंपाऊंड्स, नेमली इथेन CH3CH3 मीन्स C2H6, इथिन CH2CH2 means C2H4 is ethene and ethyne CHCH means C2H2. तर अशी कार्बन कंपाऊंड्स फॉर्म करण्याची कपॅसिटी कार्बनमध्ये आहे आणि त्यामुळेच कार्बनची कंपाऊंड्स आपल्याला इन्क्रीज झालेली पाहायला मिळतात. थर्ड पॉईंट, बीइंग टेट्रावॅलंट वन कार्बन ॲटम कॅन बी फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स, कार्बन ऑर एनी अदर ॲटम्स. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. दीज कंपाऊंड्स पोसेस डिफरंट प्रॉपर्टीज ॲज पर द ॲटम्स टू विच कार्बन इज बॉन्डेड. इट्स एक्झाम्पल्स आर गिवन हियर. फाय डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड युझिंग वन कार्बन ॲटम अँड 2 मोनोवॅलंट एलिमेंट्स, हायड्रोजन अँड क्लोरीन. तर हायड्रोजन आणि क्लोरीनपासून आपल्याला किती कंपाऊंड्स मिळतात पहा,
we know CH4, its structural formula is HHH. Here one hydrogen is replaced and its position is taken to chlorine, means CH3Cl. CH3Cl means chloromethane. Two hydrogens are replaced by chlorine, CH2Cl2 means dichloromethane. Three hydrogens are replaced by chlorine, means CHCl3 trichloromethane, here given. Four hydrogens are replaced, means CCl4 tetrachloromethane. Similarly, carbon atoms form covalent bonds with other of elements like oxygen, nitrogen, sulfur, halogens, phosphorus to form different types of carbon compounds in a large numbers. म्हणजे कार्बनमध्ये कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड फॉर्म होऊन तर कंपाऊंड होतातच. शिवाय कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन्स, ऑल हॅलोजन्स, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, फॉस्फरस टू फॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स. देअरफोर इट हॅज लार्ज इन नंबर. कार्बन हॅज वन मोर कॅरेक्टरिस्टिक्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स अँड इट इज आयसोमेरिझम. शॉर्टली वी विल लर्न अबाउट इट. तर आयसोमेरिझम ही एक प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे कार्बनची असंख्य संयुगे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. तर आपण हायड्रोकार्बन्सचे दोन टाईप्स पाहणार आहोत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कार्बन कंपाऊंड्स कंटेन मेनी इलिमेंट्स. द इलिमेंट हायड्रोजन इज प्रेझेंट टू स्मॉलर ऑर लार्जर एक्सटेंट इन मेजॉरिटी ऑफ कार्बन कंपाऊंड. देन व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन? द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली टू इलिमेंट्स आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. पहा हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं? द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली टू इलिमेंट्स, सच कंपाऊंड्स आर नोन ॲज हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स आर द सिम्पलेस्ट अँड द फंडामेंटल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. The smallest hydrocarbon is methane, CH4, formed by combination of one carbon atom and four hydrogen atom. Methane is formed by combination of one carbon and four hydrogen atoms. Ethane is one more hydrocarbon. Its molecular formula is C2H6. The first step in writing the line structure of a hydrocarbon is to join the carbon atoms in the molecular with single bonds, and then in the second step use the hydrogen atoms in the molecular formula so fulfill the remaining valencies of the tetravalent atoms. For example, here C2HN, general formula of alkene is CnH twice N plus 2. N denotes the number of carbon atoms. Here C2 means HR 2 to the 4, 4 to 4 plus 2, 6. C2S6 is the chemical formula of ethane. Chemical formula of ethane is C2S6. Then draw its structure. C, single bond C, H, 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 H and H. Means 2 carbon atoms and 6 hydrogen atoms. It's the structural formula of ethane, here given. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, पहिल्यांदा कार्बन ॲटम्स जॉईन केले, त्यानंतर त्याची टेट्रावॅलन्सी फुलफिल केली. इट्स इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. आता काय केले पहा, एक बॉन्ड काढला, त्या ठिकाणी दोन डॉट दिलेत. जे दोन इलेक्ट्रॉन असतील तर सिंगल बॉन्ड फॉर्म होतो, फोर इलेक्ट्रॉन्स असतील तर डबल बॉन्ड फॉर्म होतो, सिक्स इलेक्ट्रॉन्स असतील तर ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. याप्रमाणे इथेनचं हे हा आहे लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि हे आहे डॉट स्ट्रक्चर. प्रत्येक वेळी सर्कल काढायची गरज नाही. यूज युअर ब्रेन पॉवर. मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रोपेन इज C3H8. फ्रॉम धिस ड्रॉ इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला C3H8. फर्स्ट ड्रॉ स्ट्रेट चेन ऑफ थ्री कार्बन ॲटम्स, देन its tetravalency is complete by hydrogen. Here 8 hydrogen propane, H, 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 H,
H H and H. Count it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. C3H8 is its structural formula. From this structural formula of ethane and propane, it is seen that valencies of all the atoms are satisfied by single bond. And such compounds are known as saturated compounds. Means alkanes are saturated compounds, or saturated hydrocarbons are also called as alkanes. There are two more hydrocarbons that contain two carbon atoms, namely ethene and ethyne. Chemical formula of ethene is C2H4 and ethyne is C2H2. C2H4 is chemical formula of ethene and C2H2 is a chemical formula of ethyne. Let us see the method to draw structural formula of line structure of ethene. See here, ethene, first draw a chain between carbon-carbon, then its hydrogens H, 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 H. But tetravalency is not completed. तुम्हाला माहित आहे कार्बनची वॅलन्सी 4 आहे, 1, 2, 3 बॉन्ड झाले, त्यामुळे इथे काय करायचा, डबल बॉन्ड. आता पहा 1, 2, 3 and 4, हिअर 1, 2, 3 and 4, मीन्स इज टेट्रावॅलन्सी इज सॅटिस्फाईड, इज द लाईन स्ट्रक्चर ऑर स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथिन. इट्स इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथिन. यूज युअर ब्रेन पॉवर. द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर्म्युला इथाइन इज C2H2. फ्रॉम दिस ड्रॉ इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. काय सांगितले पहा, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथाइन इज C2H2. ड्रॉ इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करताना आपली पहिली स्टेप काय आहे, कार्बन कार्बन लिंक करून घ्यायची, त्यानंतर हायड्रोजन लिहायचे त्याच्या बाजूनं, एच अँड एच, टू हायड्रोजन्स. बट इट्स वॅलन्सी इज नॉट सॅटिस्फाईड. हिअर वन बॉन्ड, हिअर वन, वन प्लस वन, टू बॉन्ड्स. जर वॅलन्सी सॅटिस्फाय करायची असेल तर कार्बनच्या भोवती बॉन्ड किती असले पाहिजे, 4, कारण त्याची वॅलन्सी 4 आहे. देअरफोर हिअर ट्रिपल बॉन्ड इज गिवन. आता पहा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, हे झालं त्याचं लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर ज्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे, एका बॉन्डसाठी दोन डॉट येतील, दोन इलेक्ट्रॉन येतील, 1, 2 and 3. हिअर ऑल्सो सी 1, 2, H. 1, 2, H इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथाइन. How many bonds have to be there in between the two carbon atoms in ethyne so as to satisfy their tetravalency? How many bonds are formed? We know 3 bonds are formed between carbon-carbon and its tetravalency is satisfied. The carbon compounds having a double bond or triple bond between two carbon atoms are called as unsaturated compounds. तुम्ही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे मध्ये काय पाहिलं, द कार्बन कंपाउंड्स कंटेन सिंगल बॉन्ड इन अ कार्बन कार्बन, इट इज नोन एज सॅच्युरेटेड कंपाउंड्स. बट डबल और ट्रिपल बॉन्ड इज फॉर्म, इट इज नोन एज अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स. इथिन अँड इथाइन आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, त्यांच्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहे. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्किन्स, अँड द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर नोन एज अल्काइन्स. Means carbon-carbon single bond known as alkane, carbon-carbon double bond known as alkene, and carbon-carbon triple bond known as alkynes. Generally, the unsaturated compounds are more reactive than the saturated compounds. The saturated compounds peksha unsaturated compounds kay astat, more reactive astat, karan tyanchyamadhye double ani triple bond asto. Next point, straight chain, branched chain and rings of carbon atoms. Let us compare the structural formula of methane, ethane, propane. From this structural formula, it is seen that carbon atoms, single or more carbon atoms bonded to each other, lie in the core of molecules, while the hydrogen atoms bonded to each other, carbon atoms, are on the periphery of the molecule. The mutually bonded carbon atoms in the core are like skeleton of the molecule.
The carbon skeleton determines the shape of the molecules or of a carbon compound. Straight chain carbon atoms are linked together one by one. It is known as straight chain. If one carbon is here, then it is known as branched chain. A straight chain of carbon atom is formed by joining the carbon atoms are next to the other. Means a next to the other म्हणजे काय तर एका मागे एक असे जर आपण कार्बन जोडले तर याला काय म्हणायचं स्ट्रेट चेन. द फर्स्ट कॉलम टू शो द टेबल 9.12 शोज स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम्स. सी द टेबल हियर. टेबल इज गिवन. स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम्स इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड नेम. मिथेन इथेन प्रोपेन ब्यूटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन अँड टिकेन. दीज आर द अल्केन्स और अल्केन फॅमिली. हियर नंबर ऑफ कार्बन इन मिथेन इज सिंगल कार्बन. देअरफोर इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CH4 अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज C. फोर बॉन्ड्स आर कम्प्लिटेड और टेट्रावॅलन्स इज सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. देन इथेन, तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे CnH2n+2 अँड n डिनोट्स नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आता इथं कार्बन डबल, इथेनमध्ये दोन कार्बन आहेत, मीन्स C2 झाले. मग एच किती होणार पहा, 2n मीन्स 2 to 4, 4 plus 2, 6. C2H6 इज इथेन. C3 इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज CH, H, 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 H इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला और लाईन स्ट्रक्चर ऑफ इथेन. थर्ड इज प्रोपेन. प्रोपेन कंटेन्स 3 कार्बन ॲटम्स, मीन्स C3H. 2N मीन्स 3 to 6 plus 2, 8. C3H8 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपेन. देन ड्रॉ इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला C, C, C. अँड हियर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स H, 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 H,
propane. Next compound is butane. Butane contains 4 hydrocarbon, means C4H 4 to the 8 plus 2, 10, C4H10. Its structural formula is C. Four carbons and 10 hydrogens. Similarly, we can draw and write the molecular formula of pentane, hexane, heptane, octane, nonane, and decane. तर या पद्धतीने आपण आता जशी तयार केली त्या पद्धतीने या सर्वांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर फॉर्म्युला तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करा. डू यू नो इन द कोर्स ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स द रिझर्व्स ऑफ क्रूड ऑइल वेअर फॉर्म्ड फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम ब्युरीड अंडर द सी फ्लोअर. तर मिलियन्स वर्षापूर्वी काय झालं, द रिझर्व्स ऑफ क्रूड ऑइल वेअर फॉर्म्ड फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम्स ब्युरीड अंडर द सी फ्लोअर. This crude oil and natural gas are now recovered from the oil wells. The natural gas is mainly methane. Methane is a natural gas. The crude oil is a complex mixture of thousands of different compounds. It is mainly contains various hydrocarbons and various useful compounds such as CNG, LPG, petrol, means gasoline, kerosene, diesel, engine oil, separation crude oil using fractional distillation. तर हा भाग तुमच्या सिलेबसमधून ड्रॉप केलेला आहे, पण तुमच्या माहितीसाठी तो मी इथं घेतलेला आहे. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. राईट द अँसर्स ऑफ दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू.